आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिकडे काय करताय? जवळ आहे जवळ दोघ दोघ. आणि आता मागा हार्ट आहे का नाही, तेव्हा आपण हार्टचा शेप करायचा असा हार्टचा. सर तुमचा डावा डावा या, जवळ करा जवळ करा. अहो किती लाजताय, हे लग्न तुमच्या मर्जीनेच होतंय ना का? बळज ब्रेक होण्याची यांच्याकडे बघून तर असंच वाटतंय. लई शणपणा करू नका, ही असला अंदाज बांधण्यापेक्षा ना फुट काढण्याकडे ध्यान द्या. अहो पण ते आम्ही सांगितलेली पोच देत नाही, त्याला आम्ही काय करू? आम तुम्ही नीट सांगत नसतीला. मी सांगते मग बघा कसं जमतय. डीजे हेकडे बघ, हो हेकडे बघ, हो असं करा, हात असं अस 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 हा अंग अस हा ही अस ही अंगठा का नाही आजचा जोडायचा. हे बघ हा जमलं का नाही, हा खरं खर. तू हुशार आहे की? हा मग हेच मी कळत नाही, कसं बरं लेकराला जरा नीट सांगाव नाही तर काय. हा काढा फुट काढा झालं का? हा आता मंजो मंजो हेकडे बघ हेकडे बघ. हा अशी भेड अशी कर अस कर अस कर की गालाला. हा हा तू ये इकडे हेकडे ये. हा असं हाताची कडी घाल. हा तू हात असा ठेव असा ठेव. हा असं कर गाल हात ठेव. हा काढा फुट फुट काढा. हसती बाई दी जा अंगाशी. काढला फुट. हा आता दुसरी. हा हो असं कर, हे हात असा हातात घाल. हा असा बरा काय चांगला असा ऐकते तो बरा. हा हा आग काय करताय खोळ्यावानी? हो तो हिकडे बघ असं असा हात हातात घ्यायचा. हा डीजे असं जरा ताट अंगाशी. हा आता काढा फुटू. हा आमचा कुठे त्यांचा काढा. हा हसा हसा इकडे बघून हसा जरा. हा पुढे बघा. साहेब ते पप्पांच्या पेन्शनचं काम होत. तुम्हाला फोन आलेला ना सत्यदादाचा? हो आला होता. तुमची फाईल ना मी वरच्या साहेबांच्याकडे पाठवली, इनामदार साहेबांच्याकडे. आता त्याच्यावर त्यांची सही असणं महत्वाचं आहे. हवं तर तुम्ही साहेबांना भेटून घ्या. साहेब असं का केलं? हे तुला लय महागात पडेल. मागच्या वेळेला जो सत्य इथं आला होता ना, तेव्हा जर माझी कॉलर धरली तेव्हा ती कॉन्स्टेबल वाघ मारे नुसती बघत बसली होती, आणि आता बहिणीला पाठवते. वय बघू आता कळेल साहेबांच्याकडे गेल्यावर काय असतं ते, तिथली चिरीमिरी बरी का तिथले बदाम. मग बघू ते सत्य काय करतो ते. Thank you.
पटकन चला. अरे भावा, तुझा भाऊ हॉलिवूडचा फॅन आहे. हॉलिवूडचा म्हणजे तुमच्या पोल कसे एकदम हॉलिवूडच्या पाहिजेत. कशी माहितीये का? टायटॅनिक. ये बघा अशी. मम्मी कशी वाटली बघ. ए बलम्या, आधी कसंच नाही मग तुला हे. अगं मम्मी आता 0 मिनिटात तू तुला 0 मिनिटात सांगितलं लगेच लाव. अरे कशाला, त्या सांगतात तेवढंच करूया की उगच. ओ दादा करा ना, तेवढाच एक फोटो मला पण दुकानात डिस्प्लेला ठेवायला येईल. अहो माझं मार्केटिंग पण तेवढंच वाढेल ना. सत्या कर किती टायटॅनिक पॉज. ए ये 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 ए पटकन चला बाय चला बाय. कसं आहे मम्मी, वाटतं का नाही हॉलिवूडचे हिरो हिरोईन? मग माझा लेखन सोन हायचा सुरुवातदार वाटतं हॉलिवूडचा हिरो हिरोईन. मम्मी मी पण वाटतो ना हॉलिवूडचा. होय, फक्त तो आफ्रिकन हॉलिवूडचा वाटतोय. ए बटकांनो, दिन पाण्यात ढकलून. ए फोटोग्राफर, आपल्याला भी अशीच पोज घेऊन फोटो पाहिजे. आता त्याच्यापेक्षा भारी आपण पोज करू. बघ, मला अशीच हॉलिवूडचीच पोज पाहिजे. हॉलिवूड पेक्षा आपण भारी पोज करू. चला आपण त्या पाण्यात उभा राहून फोटो काढू. चला या, चला सगळी तिकडे पाण्यात. नाही काय नाही, तुला जेवढं सांगितलं की नाही तेवढं कर. नाही म्हणतोय तर जाऊ दे की. बसा तुम्ही. चला गुपचुप. चल ग. चल मी आहे मी आहे मी आहे. मम्मी अगं पाय घसरतो इथं. नखरे करू नकस, कारण सांगू नकस. पाय घसरतोय की त्याचा कर उतरव की त्याला. हो गबसा नाही, दिन ढकलून पाण्यात. काय करू? काय नाही, गप उभा राहा. फुटो टायटॅनिक पोच कुठं आहे? असं कर, असं असं कर. हो त्या नवर दिसते कुठं? अरो देवा होय की. ए डीजा, अरे तू दिसना झालाय म्हणजे तू मागे जा आणि डीजेला पुढे घे. हा आजा, तू उंच आहे, तू दिसशील. या हळू. अय्या की पटकन. वासवा वासवा, अहो तुम्ही कुठे चाललाय? वासवा किती. Thank you.
तरी म्हणे चुकी त्यांचं काहीतरी छंगाट आहे म्हणून. अग असं कुठे छंगाट बिंगाट. अग त्यांनी वाचवलंय तिला आणि थंडी वाचती म्हणून जॅकेट दिले. हो मग जॅकेट देताना गाणं कशाला म्हणाय पाहिजे. गाणं मग तुला भास व्हायला लागलेत. मला काय खुळबिळ समजता का काय. हो फोटोग्राफर तुम्ही बघितलं ना ती गाणं म्हणत होता ती. नाही आता मी कुठं पाहिलं. ए तू पाहिलंस का. नाही हो मी पण नाही पाहिलं. पुष्की तू कुठे होता. इथे कशाला आलाय आणि हा काय अवतार करून घेतलाय. तू इथे कशाला आलाय. आई पण येते तू जा पळ पटकन येतो. आई तुला जरा सूचना द्यायला आलाय. बेबी मला माहितीये सगळं. तू नको काळजी करू. मी नाही जास्त जवळ जात त्या सत्याच्या. आग मग जा की बघ त्या सत्यानं त्या पोरीला पाण्याबाहेर काढलं. तिला जॅकेट दिलं. जरा तू जेलस बिलस झाली असं दाखव. पण मला नाही होते जेलस फील. अग दाखव जेलस होते कारण जर सगळंच नॉर्मल वाटलं ना तर पूर्ण प्लॅन फ्लॉप. बघ आणि साजन मधून जायचं वर्ल्ड टूरचं स्वप्न बी कॅन्सल होईल बघ. पण पुष्की मला काहीच गरज वाटत नाही तिच्यावर जेलस फील करायची. म्हणजे आता पुष्की बेबीचं नाही ऐकणार. नाही मग जा. आगा जरा डोकं लाव. जर सर्वच नॉर्मल वाटलं तर सर्व प्लॅन फ्लॉप आहे बघ. तूच माझं लग्न तर सत्याशी लावून देणार आहेस. मग बस साजन मध्ये बसून धडक. मेरी जान फूल है गुलाब का तो काटो से क्या डरना. बोलो इरशाद. बोलो इरशाद. इरशाद बोल. इरशाद. मेरी जान फूल है गुलाब का तो काटो से क्या डरना. पण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र फक्त पुष्कीच घालणार. मैंने बोलो आ मुंबई अरे आम वॉल्टर अरे आदरी. रुपाली काय करतेस तू इथे. अगं सत्य आणि सगळे शोधताय ते तुला फोटोशूट साठी. मला नाही करायचं हे फोटोशूट. काय झालं. सत्य काय बोललं का तुला. दुसरं कोणी काय बोललं का. नाही कोणी काही बोललं नाही. पण तुमचं आणि कॉन्स्टेबल मंजूचं काय नातं आहे. अहो असं काय बी नाही. उगच तुम्ही डोक्यात काय आणू नका. तुमचं काही नाही. मग तिचा जीव वाचवायला पाण्यात कशाला उडी मारली. आणि एवढं उचलून वगैरे आणायची काहीच गरज नव्हती. आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे. हे सगळं सुरू असताना तुमच्या होणाऱ्या बायकोने काही बघत बसायचं. तुमचं आणि तिचं पटत नाही ना. मग तिचा जीव वाचवायला सगळ्यात आधी तुम्ही निघालात. तुमच्याशी लग्न करायला काय काय केलंय मी. तुम्ही मला खरं खरं सांगा. तुम्हाला आवडते का मंजू. नाही वहिनींना राग येणं साहजिक आहे. रुपाली वहिनींना राग येणं साहजिकच आहे. अरे पण कुणी बी असत तर मी वाचवलंच असते की. तस बी वाघमारे तर आपल्या ओळखीचे आहेत. आणि आता समोर कोण बुडतंय म्हणजे वाचवायला नको काय. नाही तरी पण मला अजून डाऊटच आहे.
अग रुपाली, खरंच तुला वाटतं तसं काय बी नाही. हा आणि हे बघ, माझं सत्य की नाही, समजाच्या मध्ये तिला धावून जातो, मग ती गरीब असू दे, श्रीमंत असू दे, दोस्त असू दे, नाही तर दुश्मन असू दे, त्यानं पुण्याचंच काम केलंय ना, आणि त्याची चॉईस मला चांगली ठेवाय. आणि त्याचं हिचं अजिबात काय असलं नाही ह्याची गॅरंटी आहे मला. अच्छा ठीक आहे मग. मम्मी साहेब तुम्ही बोलताय म्हणजे बरोबरच असणार ना. चला करूयात फोटोशूट. हा ऐ फोटोग्राफर, हा चल फोटोशॉट घे. हा सत्या चॅन्ज करून घे तू. सत्या भाऊ म्हणजे मॅडम बघा कसलो भारी फोटो आले तुमचं एकदम झकास. बघा अरे डिलीट कर. होय दादा. सत्य आऊ असू द्या की आऊ नाही ठीक आहे आता. माझा जीव वाचवल्याबद्दल थँक्यू. ठीक आहे एवढा काही विषय नाही. येतो. अशी काय उभी आहेस? कापड बदलून घे चल. मॅडम तुमच्या कानातलं कुठं आहे? सत्या तू पण कपडे चेंज करून घे, मस्त फोटो शॉट करू. सत्या दादा कानातलं